खूप वर्षानंतर आज कोविडच्या काळानंतर महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी खुलं होतंय आणि आपण बघतोय सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी जे सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आहेत आणि आता काही क्षणातच प्रवेशद्वार खोलला जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी जो 1.5 वर्ष बंद होता. नाही घेतो ना हे ओपन करा. आणि स्वागतासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर सोबत व्हाईस प्रिन्सिपल उपप्राचार्य प्राध्यापक जी वी नागरगोजे आणि शिक्षक प्रतिनिधी डॉक्टर संजय येवले सर शिक्षणाधिकारी वाघसाहेब पर्यवेक्षक श्रुती सर ज्येष्ठ सहकारी जाधव सर गायकवाड सर घुगे सर शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पंढरीनाथ गायकवाड आणि इंटायर प्राध्यापक वृंद हा गेटवर उभा आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेट खोलून आज विद्यार्थ्यांना आता प्रवेश दिला जातोय आणि हा गेट खुला टाळ्या तर वाजवा बाळांनो टाळ्या तर वाजवा आणि हा विद्यार्थ्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत होतंय आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत. पेन गुलाब पुष्प आणि मासी ही आहे. विद्यार्थ्यांचं पेन गुलाब पुष्प आणि मार्क्स देऊन स्वागत केलं जात आहे. सोबत शिक्षण अधिकारी वाघ साहेब आहेत. आणि हा प्रवेशाचा हा पूर्ण सीन तर स्वागतासाठी उभे आहेत ते आमचे सर्व शिक्षक. 1.5 वर्ष जो फळा आमचा चौक बंद होता तर आतुरतेने वाट बघतायत सगळ्या आमचा कर्मचारी वृंद आहे वृंद. आणि एक उत्तम आता प्रतिसाद विद्यार्थ्यांचा लाभतोय आपण बघताय. आणि सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत गुलाब पुष्प मास पेन देऊन. आणि छान अशी ही वेलकमची रांगोळी विद्यार्थ्यांसाठी सजवली आमच्या शिक्षकांनी. हे आमच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सहकारी शिक्षक सदस्य. ताज्या घडामोडींसाठी पालघर न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.